गाड़ी का काम करने है, लद्दाख जा रहे भैया। समोसा कितने का? तर मित्रांनो, आज डे 3 गाडीचं सामान घेऊन परत गाडीचं काम करायला आलोय। आता त्या दिवशी आपण लाईट घेतली होती, ज्या दिवशी आपल्याला श्रीमान भेटला त्या दिवशी आपण जॅकेट शूज वगैरे ते सगळं सामान घेतलं होतं। आज तिसरा दिवस आहे, जे सामान घेतलंय अर्धं गाडीचं ते सगळं सामान लावायला आलोय। आता आज लाईट लावून घेणार आहे, हँडल बार लावून घेणार आहे, कदाचित सीटचाही काम करू शकतो मी, पण गाडीचं कोनसेट गेलं कारण गाडी एका साईडला डगमारत होती। गाडीचं काम करून घेतोय, कोनसेट गेला गाडीचा आणि सस्पेन्शन भरायचे समोरचे, तर तो सगळं काम आहे। आता गाडी खोलायला घेतलंय, आज आपला रंगाडा उघडणार आहे आणि आपला गाडीचा बॅक रेस्ट सुद्धा कट करायचा आहे। टॉप बॉक्स थोडा पुढे आला पाहिजे, त्याच्यामुळे थोडं जास्ती वॉबल होते गाडी। तर आता आपल्या गाडीचं काम करायला चालू झालंय। आपलेच मित्र आहेत, बबलू मोटर्स आहे, ते वाशीमध्ये आहे, ते वर्कशॉप जिथे मी काम करतो, बबलू मोटर्स नाव आहे त्या वर्कशॉपचं। मी तुम्हाला दाखवतो, तो माझा मित्र नेहमी काम करतो गाडीचा। क्या भाई, काम हो जाएगा आज पूरा? हो जाएगा भाई। काम 25 ना? हाँ भाई, काम हो जाएगा पूरा। अरे क्यों नहीं होगा सर, तो काम करने के लिए बैठे, काम तो आपका करके देंगे। ही जी मंडळी आहे, खूप आधीपासून इथं काम करते आणि यांच्याचकडनं मी नेहमी काम करून घेतो। यांच्या आधी एक माझा मित्र होता इथं रवी, रवी गेला सोडून, पण हे लोक जे आहेत ते पण रवीचेच मित्र आहेत, ते सुद्धा कामं करतात। पण आता गाडीचं काम मला वाटतं संध्याकाळ शाम तर हो जाईल ना, आपण संध्याकाळ होणार आहे मला आज काम करता करता। तर बघू कसं फटाफट काम करता येते आपल्याला, फटाफट नाही म्हणजे व्यवस्थित करू, कारण गाडी आपल्याला न्यायच्या लांब, तर त्याच्यासाठी काम थोडं थोडं स्लो स्लो करू। तर चला आता थोड्या वेळात भेटूया गाडी उघडल्यानंतर। आपल्या रणगाड्याचं उघडं कपडे उघडे गेले आहेत, कपडे काढले त्या भावाने। क्या बोल रहे भाई, इसका थ्रेड कौन सा स्लिप है सर? ये गया है, इसका थ्रेड ये वाला गया। हाँ ये वाला, ये खोल के देखना, इसकी वजह से हैंडल टाइट नहीं हो रहा है, स्टेयरिंग बोल रहा हूँ। ये बघा रणगाड्याचं सामान, अख्खा रणगाडा बिना कपड्याचा केलाय, पण आता काम तर करायलाच पाहिजे ना गाडीचा, गाडीचं काम नाही केलं तर कसं होणार? काहीच दिसत नाही बिचारी। आता हँडल बार आज थोडीशी नवीन होणार आहे, बघूया। गाडी का काम करणे आहे, लद्दाख जा रे कामाचे पता आहे, 350 स्माईल काहीच आला का? माझ्या गाडीचं काम करता करता रणदीप सुद्धा आला इथं, कोणाची कामं होतात कोणाची नाही होतात। रणदीपचं टायर घेतला आता लद्दाखसाठी, आता रणदीप घरी जाऊन लावणार आहे। मला 8-9 वाजतील तिथं गाडीचं काम करता करता, आय गेस, कारण माझी अख्खी गाडी पूर्ण खोलून टाकलेली आहे। आता आर डी टायर घेऊन निघतोय आणि आम्ही आरडीला सोडायला आलो, मी आरडीला सोडून मग परत जाणार आणि गाडीच्या कामाकडे लक्ष देणार, मजा करणार। मजा किती खर्च केला तरी जायला पैसे वाढतच चाललं ना, काय पण कर, खर्च आता 1 लाखावर पोचलाय। मी रात्री घेईन तुझ्याकडनं कलेक्ट करेन। चला आरडीला बाय बाय बोलूया। बऱ्यापैकी काम झालंय, म्हणजे सस्पेन्शनचं काम झालंय, अजून आता दुसरं काम बाकी आहे, लाईट वगैरे लावायचे आहेत। आता आपला माणूस चेंज झालेला आहे, मॅकॅनिक चेंज झालेला आहे। बघ मॅकॅनिक यूट्यूब पे मत डालो। क्या मॅकॅनिक यूट्यूब पे मत डालो। अरे क्यों नहीं डालेगा भाई, डालना तो पड़ेगा। भाई आपल्या गाडीचं काम नेहमी आपण याच्याचकडनं करतो, कारण आपल्याला भरोसा येतं बबलू मोटर्सला आल्यानंतर आपल्या गाडीचं काम व्यवस्थित होईल, म्हणून आपण इथेच करतो काम। लाईटची अनबॉक्सिंग झालेली आहे आता आणि बाई लावत लाईट, स्माईल करणं जरा रे, क्या तू बी फसका मारणं वाढत आहे। आता लाईट लागणार आहे तगडीवाली, काय बोला गाडीचं काम करता करता पावसाने हजेरी लावलेली आहे, सगळं सामान गाडी बिडी हलवलं इकडनं, आता इथे काम करायला घेतलंय।
आता लाईट्स तर लावून झाल्यात ऑलमोस्ट, पण आता मेन आपली जुनीवाली हेडलाईट खराब होती, पण आता हा नवीन बॉक्स ओपन करतोय कारण नवीन हेडलाईट टाकायचं होतं मला आणि फायनली नवीन हेडलाईट आली आहे. देखा अरे बाय एक नंबर. विंडशील्डचे क्लॅम्प बनतात आपल्या, विंडशील्डचे क्लॅम्प आपल्याला काही भेटले नाहीत त्याच्यामुळे आता हे बनवून घेतोय मी. बघूया व्यवस्थित बनतात का, कारण विंडशील्ड लावायचीच आहे. फायनली क्लॅम्प झाले आहेत आणि आता शेप देण्याचं काम चालू आहे. क्लॅम्प जर व्यवस्थित झाले तर प्रत्येक बुलेटवाल्याला मी हे क्लॅम्प देऊन मी ती एक विंडशील्ड लावायचा प्रयत्न करीन. बघूया एवढी तरी पाहिजे, एवढी जास्ती ती आपल्या वाटत तुला एवढी ठीक आहे. ऍटलीस्ट विंडला दिसत मोटर स्टोर इंडिया शरम आणि जी आहे तुम लोग हो लायकी नाही रे तुमची. ये तुम लोग ने ये इसको बनाने के लिए 3 महीने लगाया, मैंने 1-2 घंटे में बनाया इसको, 2 नहीं 3 घंटे पकड़ ले. सुबह आया था 12 बजे आया था, अभी बजे 2:20. 12 बजे 1 बजता आलस 1 बजे आया था, चलो पकड़ लो 1 बजे आया था. शर्म करो भाई, मेरा पैसा लगे खा गया साली तू. पैसा तो नहीं दे रहा, ब्रैकेट 2 मई को मैंने ऑर्डर किया था तेरे को ब्रैकेट भेजने के लिए, मैंने ब्रैकेट बना ली अपने इधर, अभी तक तेरे ब्रैकेट नहीं आए. शर्म कर मोटर स्टोर इंडिया ध्रुव स्पेशली तेरे को बोल रहा हूँ, शर्म कर भाई. लाइक ही नहीं रे तुमची, हट. पण ये काय नाही दिसत तर सध्या आमची प्रिपेरेशन आता अशी चालू आहे. कशाला डे आलो पिंटो ऍक्च्युली प्रिपेरेशन याची चालू आहे का, फोटोशूट करायचा आम्हाला आज गाड्यांचा, थोडासा पोस्ट वगैरे करायसाठी. सो बेसिकली आम्ही आज सगळे ट्रायल करतोय, अजून एक जण यायचा बाकी आहे आमचा आरडी. हे काय कुठे गेली बॉटल, ऑइल काय बनवतो याचा, ऑइल का लव पॅक. समोसे वाला आला. मी काय म्हणते गाडीला लावलं सर, आया लावलं सर. दो भैया गाडीला लावते.
भैया समोसा कितने का? क्या है भैया समोसा कितने का है? 5 रुपए का एक। देव तीन देव, तीन तीन देव, चार लेव, मेरा भी धंधा हो जाएगा। देव चार देव, ये लीजिए भैया जी। थैंक यू, पैसा देता है 5 मिनट में। पेटीएम करो। भैया चटनी पहले से ही रखा है क्या? चटनी ले लो। पेटीएम करो क्या? पेटीएम करो हमको। शेठ भैया है। चटनी बिटने आई करना है भैया। इसमें क्या है? ये गरम अदरक समोसा भरा क्या? अभी बनाया है। हाँ खाशील कती कती खाशील रे? समोसे किती खाशील? चार चार। पेटी तू किती खाशील? मी खाईन 5 तरी खाईन। कुठे आहेस रे तू आता? ठीक आहे, कोण कुठे आहेस तू? बाय। तर मित्रांनो लेट्स फिनिश इट। आपण आता लडाखचे पॅकिंग करतोय, ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे। सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मला सांगायची होती, तुम्ही याच्या आधी ब्लॉग बघितलाच असणार, आपल्याला श्रीमान दादा भेटला आणि श्रीमान दादा लडाखला जाऊन आय गेस परत पण आले आणि आपला 7 जून डिसाईड होता। तर आपण उद्याच्या तारखेला निघतोय आणि गाडीचे काम, तुम्ही गाडीचं केलेलं काम, गाडीच्या पाठी लागेल एवढी स्ट्रगल, एवढी केलेली मेहनत हेही बघितलं असणार। फटफट, जास्त टाइम नाही घेत, फटफट आपण एक रॅपअप करतोय, फटफट म्हणजे टाइम नाही घेत आहे, फटाफट आपण सगळं संपवतोय। काय काय घेतोय, काय काय नाही घेतात हे सगळं सांगतोय। बॅग ऑलरेडी मी भरलेली आहे, उद्या सकाळी निघायचं आहे आणि थोडं थोडं सामान वरती वरती जे आहे जे भरायचं आहे, काही घालणार आहे, काही जॅकेट्स आहेत, रायडिंग पॅन्ट आहेत आणि रायडिंग जॅकेट आहे, हेल्प जे छोटं छोटं सामान आहे ते भरायचं आहे, टॉप बॉक्स मधलं सामान थोडंसं इथे आहे ते उद्या जाताना भरणार आहे। सो आता फटाफट संपूया, सुरुवात करतोय सॅडल्स ने। या दोन सॅडल बॅग आहेत माझ्या गाडीच्या पाठी सॅडलला लागणार आहेत, त्याच्यामध्ये ऑलरेडी सामान भरलं आहे, थोडं सामान भरायचं आहे। सॅडल स्टे मध्ये युजली सामान मी ठेवतोय, सगळं रिपेरिंगचं म्हणजे टूल किट आणि क्लच केबल, एक्सिलेटर केबल, ऑइल, हे जे सामान आहे हे सगळं सॅडल बॅग मध्ये ठेवतोय। म्हणजे सॅडल बॅग मध्ये ठेवायचं कारण असं आहे की या बॅग्स नाही उतरवल्या तरी मला चालतील आणि जर मला थांबलोच कुठे तर उतरायचं असेल तर फक्त आणि फक्त मी एक माझी कपड्यांची बॅग उतरवीन किंवा टॉप बॉक्स उतरवीन। जर जास्ती गरज पडली तर मी या बॅग मधून कपडे काढणार आणि टॉप बॉक्स मध्ये ठेवणार एक दोन, जिथे मला असं वाटते की रात्री थांबायचं आहे आणि सगळं सामान नाही उतरवायचं आहे आणि गाडी आणि सामान सेफ राहू शकतं, तर तिकडे आपण फक्त आणि फक्त टॉप बॉक्स उतरवणार। त्यासाठी एक स्पेअर टी शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट त्या टॉप बॉक्स मध्ये ठेवणार आहोत आपण। सो लेट स्टार्ट विथ रॅपअप, म्हणजे पॅकिंग करूया फटफट, आपण लगेच चालू करूया। पाऊसासाठी आम्ही रेनकोट घेतलाय, रॅनॉक्सच घेतलंय, हे रॅनॉक्सच्या कंपनीकडनं आलेलं आहे। ही आहे माझी वेस्ट पाऊच, हे कमरेला बांधायसाठी घेतलंय मी। हा वेस्ट पाऊच गरज पडली तर बांधीन, पण घेऊन ठेवतो सोबत कारण माहित नाही किती दिवसाची टूर होईल। आमचा 25 दिवसाचा टार्गेट आहे, जास्ती पण होऊ शकतात। हे केबल्स आहेत गाडीच्या, एक्सिलेटर केबल, क्लच केबल, सगळ्या दोन दोन घेतलेल्या आहेत। प्रज्ञानकडनं पण एक भेटलेली आहे मला, दोन केबल भेटल्यात। हा आहे वॉटर ब्लॅडर, गाडी चालवताना वॉटर ब्लॅडर खूप इम्पॉर्टंट आहे। गाडी चालवताना फक्त हे लावायचं आहे आणि पाणी प्यायचं आहे, म्हणजे थांबायला नको, पण वॉशरूमसाठी थांबावंच लागणार आहे। ठीक आहे, ब्लॅडर नंतर येतोय आपण शूज वरती। मी एक्स्ट्रा शूज घेतोय माझा नाईकीचा, तिकडे गेल्यानंतर कुठे फिरायला गेलो तर मग ते शूज घालणार। रायडिंग शूज बाईक वरती, बाईक चालवताना रेग्युलर घालायसाठी। त्याच्यानंतर पुढे जाऊया, हे आहे आयपॅडची बॅग माझी, आयपॅड आणि याच्यात सगळं, या बॉक्स मध्ये खालचा जो बॉक्स आहे ह्याच्यामध्ये सगळं इलेक्ट्रॉनिक भरलंय, म्हणजे केबल्स, चार्जर अँड एव्हरीथिंग सगळं घेतलंय त्याच्यामध्ये। काही राहायला नको कारण मग तिकडे गेल्यानंतर प्रॉब्लेम फेस करायला नको, त्याच्यासाठी सगळं घेतलंय। सो एक्स्ट्रा एक्सटेन्शन स्पाय गार्ड घेतलाय, इथे चार्जिंगचा प्रॉब्लेम नको व्हायला। इन्स्टा 360ची स्टिक, इनविजिबल स्टिक, आणि हा इन्स्टा 360 याच्यात आहे, हेही घेतोय। एक अँड्रॉइड फोन आणि एक माझा आयफोन आणि मेन गोप्रो आणि सनग्लासेस, हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे। C30 इंटरकॉम मेशवाला घेतला मी,
C30 म्हणजे आपला ब्लू आर्मर C30 इंट्रोकॉम घेतलाय हेल्मेट साठी सगळ्यांना कनेक्ट होण्यासाठी, तर हे सुद्धा लावायचं आहे. पण तुम्ही जो समोर बघताय तो हेल्मेट तो नाही नेत होता, पण लदाखला ऍक्च्युअल हेल्मेट तुम्ही जाताना बघणार आहात. व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेलच. 3 pair ऑफ रायडिंग ग्लोव्स, एक ग्लोव्स घेतलेत उन्हाळा म्हणजे गर्मीमध्ये घालायसाठी, हाफ ग्लोव्स आहेत, सायकलिंग आहेत पण ठीक आहे चल जायगा, पाऊस आल्यानंतर पावसात वापरायसाठी एक ग्लोव्सचा जोड आहे. आणि स्पेशल ग्लोव्स DSG मी फुल कॉन्टेंट ऑर्डर केले होते, ते थंडी वाजली तर घालीन किंवा लडाखमध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा थंडी वाजेल किंवा वाटेल की आता इथे सेफ्टीची गरज आहे तर हे घालीन, अदरवाईज मी हेच घालणार आहे खराब ग्लोव्स. आणि चांगले ग्लोव्स मी तिकडे गेल्यानंतर लदाखमध्ये घालीन. डाऊन जॅकेट मायनस टेम्परेचरवाला हा याचा फोल्ड करून ठेवला आहे, सध्या ओपन नाही, सगळं मेस झालेलं आहे, ओपन नाही करू शकत. डाऊन जॅकेट आहे एक, आणि हे थंडीपासून वाचायसाठी वॉटरप्रूफ ग्लोव्स स्नोमधून वाचायसाठी. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज आपल्याला आहे टायर इन्फ्लेटर, हा इम्पॉर्टंट आहे. टायर इन्फ्लेटर मी घेतलाय स्वतःचा, कारण हा पाहिजे पंक्चर वगैरे झालं काय प्रॉब्लेम झाला तर. आणि पंक्चर किट नाही घेतलंय मी, पंक्चर किटची गरज नाहीये. पंक्चर किटच्या जागी मी बॅग्स मध्ये टाकून घेतलेले आहेत दोन टायर, टायरसाठी ट्यूब, कारण आपली गाडी ट्यूबलेस नाहीये तर आपण ट्यूब लावून घेतलेत, दोन ट्यूब घेतलेत एक्स्ट्रा. आणि पंक्चरचं सामान पण घेतलंय, काहीही होऊ शकतं काय माहित नाही. एक माझी चेअर फोल्डिंगची छोटीशी, गरज पडली तर ही खोलून बसणार, नाही पडली तर नाही खोलणार, पण घेऊन ठेवतो एक स्पेअरमध्ये. कॅनेस्टर घेतलाय, एक स्टव आणि सिलेंडर पॅडीने ऑर्डर केलेत. बेसलेअर आहे इनर वरती आणि खाली घालायचं जॅकेटच्या. आणि थर्मल्स आहेत, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट थर्मास, नेक पिलो, या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या बाहेर ठेवल्यात. आणि बंजी कॉड घेतलेत 3, ही एक बंजी कॉड आहे, ही डिकॅथलॉन वाली आहे, आणि ही एक साधी बंजी कॉड आहे, आणि आणखीन एक बंजी कॉडचा सेट आहे बॅगेत आणि एक लावायचा आहे. तर अशा टोटल 4 बंजी कॉड घेतल्यात, प्रॉब्लेम नको यायला. आणि हे ठेवायचं आहे मला वरती, हे आहेत ब्रेक शू रॉयल एनफिल्डचे, आणि हे लागणार आपल्याला, हे चेंज करायला लागतील, बघू जर गरज पडली तर करू, नाही पडली तर नाही करायचं, पण घेतलं सोबत. आणि सगळ्यात स्पेशल गोष्ट महाराजांचा झेंडा घेतलाय, हा लागेलच, महाराजांचा झेंडा आपल्याला उमलिंगला वरती फडकवायचा आहे, त्याच्यासाठी हा महाराजांचा झेंडा घेतलाय. आणि आपली टॉयलेटरी, शॉवर जेल, ब्रश, शॅम्पू, हे सगळं जे आहे ते एकाच भरलंय, डिवाय ऑल हे मला पाऊस दिलं बनून पूर्ण, ह्याच्यात सगळं भरलेलं आहे. अँड लास्ट थिंग्स सगळ्यात इम्पॉर्टंट, आपली रायडिंग पॅन्ट रेडी आहे, रायडिंग जॅकेट सुद्धा रेडी आहे, रायडिंग जॅकेट आणि टँक बॅग, ह्याच्यामध्ये सगळे आपण इलेक्ट्रॉनिक्स भरतोय टँक बॅग्समध्ये, समोर छोटं छोटं सामान भरतोय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या रत्नुबाई आईचा फोटो सोबत घेतलाय, आई आपल्या सोबत आहे, आई सोबत असेल तर राईट 100% भारी होणार. आणि एक टिंटेड वायझर हेल्मेटसाठी, जास्ती ऊन लागलं तर टिंटेड वायझर घेतलाय, आणि हा गरज पडली तर लागेल. सो एवढंच, आणि आता रेडी होतोय फटफट, मी आता निघतो, मला जायचं आहे ॲक्च्युली सलूनमध्ये जाऊन, मला हेअर कट करायचे थोडेसे, थोडासा टकाटक व्हायचं आहे, शेविंग करायची आणि निघायचं फटफट. ही सुद्धा घेतोय जी घातली होती ती अशीच घातली, मला इच्छा वाटली म्हणून. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आता आपण निघतो डायरेक्ट लदाखच्या ट्रीपला. तुम्ही ब्लॉग बघत असाल, माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, पहिल्यांदा जर चॅनलवरती माझी व्हिडिओ बघायला आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला तर आता निघूया लदाखसाठी, पुढील व्हिडिओसाठी यू गाईज हॅव टू स्टे ट्यून. चला तर आता सुरुवात होते आपल्या सुंदर जर्नीला, लदाख बाईक राईड. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.